आज मी माझ्या नगरसेवक पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. नाही नाही, तुम्ही जे घेऊन करणार. माननीय आयुक्त साहेबांकडे राजीनामा मी माझ्या नगरसेवक पदाचा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे माझ्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. ज्या जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं, जे सरकारातले आम्ही एक भाग म्हणून तिथं काम करीत होतो, पक्षाची जोडी उचलत होतो, पण आता ह्या सरकारने ह्या मराठा समाजाला एडत काढलेलं आहे. आता यांना सुट्टी अजिबात नाही. जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागला तर प्रत्येक नेत्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होणार आहे. त्याच्यामुळं मी माझ्या पदाचा आणि नगरसेवक पदाचा आणि माझ्या पक्षाचा पण राजीनामा दिला. तर हे मान्य कसं आहे, तो खेळच का खेळतो हेच कळत नाही. शाब्दिक खेळ पहिलं आम्हाला मिळतच होतं ना. आमच्या आजोबाक पंजोबाक बापजाद्यांक जर समजा कुणबीच्या शेती खरेदी करताना कुणबी उल्लेख आहे, आम्हाला मिळतच होतं ना. मग त्याच्यावर हा मीठ का चोळू राहिला. त्यांनी असं आहे ना, चुकीचं त्या फडणवीसचं ऐकून आहे ना, असे चुकीचे शब्द खेळू नये आमची. त्यांनी जरांगे पाटलांची जी ठाम भूमिका आहे का आरक्षण टिकणार आहे ते ओबीसीतच टिकणार आहे, तसं आपलं कोणतंही आरक्षण आहे कायदा करून जरी दिलं तरी टिकणार नाही. म्हणून आम्हाला सरसगट कुणबी ओबीसीतूनच त्यांनी देऊन टाकावत लवकर, आणि आमच्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीची त्यांनी काळजी घ्यावी एवढीच त्यांना मी विनंती करतो. आज त्यांच्यासाठीच आम्ही पण सगळी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर यांचे घरं एकाचे राहणार नाहीत.